विविध शहरात महिलांचे प्रवासादरम्यान पर्स दागिने चोरणाऱ्या आंतरराज्यीय महिलांची टोळी जवाहरनगर पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी चोरी केलेले 1,16,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या टोळीकडून अजून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. जवाहरनगर पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीतील स्नेहा अप्पाराव मसनजोगी, पूजा अप्पाराव मसनजोगी, अर्चना अरुण मसनजोगी या 3 महिलांना अटक केली. या प्रकरणी अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी शहरातील विनस सोसायटी देवानगरी येथील रहिवासी जयश्री नारायण शिंदे या रिक्षाने प्रवास करीत असताना प्रवासादरम्यान त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी खबऱ्यांना कामावर लावलं होतं. खबऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केलंय. या महिलांनी चोरी केल्याची कबुलीही पोलिसांना दिली असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले 1,16,500 रुपये किमतीचे दागिने जप्त केलेत. तिघींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलांकडून शहरातील बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.